नमस्कार, मी सुप्रिया तोडकर, वसुंधरा शक्ती न्यूज चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत। पाहुयाच्या ठळक बातम्या। शांतीनगर परिसरातील युवकाच्या खून प्रकरणी दोघांना अटक, एक जण फरार। शांतीनगर परिसरातील स्मशानभूमीत झालेल्या परशुराम उर्फ प्रशांत भैरू कुराडे वय 24 राहणार इंदिरानगर याच्या खुनाचा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छडा लावला आहे। या प्रकरणी अजय उर्फ नवनाथ बापू काशीद वय 24 राहणार नमाजगे माळ, आदम उर्फ संबा महम्मद मुजावर वय 20 राहणार नेहरूनगर या दोघांना जयसिंगपूर येथून अटक केली आहे। तर तिसरा साथीदार साहिल चव्हाण हा अद्याप फरारी आहे। याबाबत पोलिसातून मिळालेली माहिती अशी, शांतीनगर परिसरातील कोल्हाटी डोंबारी समाजाच्या स्मशानभूमीत एका युवकाचा दगड आणि सिमेंटच्या तुकड्याने डोक्यात मारहाण करून निर्घुणपणे खून करून मृतदेह टाकून देण्यात आला होता। या प्रकरणाचा गतीने तपास करत गावभाग पोलिसांनी मृतदेहाची ओळख पटवली आहे। परंतु हा खून नेमक्या कोणत्या कारणातून झाला याचा उलगडा झाला नव्हता, त्यामुळे आरोपींचा शोध घेण्याचे आव्हान होते। गांभीर्य ओळखून पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी स्थानिक गुन्हे शाखेला सूचना केल्या होत्या। त्यानुसार पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी दोन पथके तयार करून आरोपींचा शोध सुरू केला होता। प्राप्त माहिती परिसरातील CCTV फुटेज व गोपनीय माहितीद्वारे शोध घेता हा गुन्हा पोलीस रेकॉर्डवरील अजय काशीद व आदम उर्फ संबा मुजावर यांनी केल्याचे खात्रीलायक समजले। सदरचे आरोपी जयसिंगपूर बसस्थानक परिसरात वावरत असून ते बाहेर जाण्याच्या तयारीत असल्याची माहिती महेश खोत व आयुब गडकरी यांना मिळाली। त्या अनुषंगाने जयसिंगपूर बसस्थानक परिसरात शोध घेता अजय उर्फ नवनाथ काशीद व आदम उर्फ संबा मुजावरही मिळून आले। त्या दोघांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता तिसरा साथीदार साहिल चव्हाण याच्या मदतीने कुराडे याचा खून केल्याची कबुली दिली। साहिल चव्हाण याचा शोध घेतला जात आहे। अजय काशीद, संबा मुजावर व साहिल चव्हाण हे तिघे संशयित मोटरसायकलवरून निघाले होते। त्यांच्या मोटरसायकलला लाईट नसल्याने त्यांच्या दुचाकीने प्रशांत कुराडे याला धडक दिली, त्यातून त्यांच्यात वाद झाला। या कारणावरूनच प्रशांत याचा तिघा संशयितांनी खून केल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे। परिसरातील CCTV फुटेजमध्ये मोटरसायकलवरून जाताना आढळून आले, त्यावरूनच तपास करत जयसिंगपूर येथे दोघांना अटक करण्यात आली। ही कारवाई पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे, संदीप जाधव, पोलीस अंमलदार राजीव शिंदे, खंडेराव कोळी, सचिन देसाई, तुकाराम राजगिरे, गावभाग पोलीस ठाणे व सायबर पोलीस ठाणे विशाल पाटील यांच्या पथकाने केली। शक्ती न्यूज YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेल आयकॉन क्लिक करा।